हॅलो गाईज, आता आम्ही जातो आहे जैसलमेर आणि आम्ही वाया गाडी जातो आहे, वाया कार जातो आहे. हॅलो एव्हरीवन, आता आम्ही वाया कार जैसलमेर जातो आहे. सो वाया कार एकदम इंटरेस्टिंग जर्नी राहणार आहे आमची. सो आमच्यासोबत राहा. बाय बाय, स्टे ट्यून. आम्ही कारमध्ये अशी छान अरेंजमेंट केली आहे. मी मागे बसणार आहे आणि इथे छान हे असं टाकून घेतलेलं आहे ह्या सगळ्या बॅग्स. त्यानंतर मागे डिक्कीमध्ये बरंचसं सामान टाकलेलं आम्ही आणि आता आम्ही जातो आहे. पार्किंगमध्ये मी सध्या. सामान आम्ही लोड करतोय. हाय करा एवढ्या ऍटिट्यूड मध्ये. खरी नमस्कार, काय करते? हाय करा. पप्पा हाय करा. हाय. आता फक्त खरी. जैसलमेरमध्ये खारी थोडी महाग मिळते, त्यामुळे मी इथूनच 15 दिवसांसाठीची थोडीफार खारी घेऊन जाते. त्रिमूर्ती चौकामधलं फ्रेशअप नावाचं हे दुकान, यात फ्रेश अशी खारी मिळाली आणि आता आम्ही खारी घेतली आहे आणि निघतोय. आता आम्ही आडगाव मसरूळ रोडला लागलेलो आहे आणि रात्रीचे 7:15 झालेले आहेत. पुढे सापुतारा, तेन सापुताराचा घाट असं आम्ही नॉनस्टॉप जर्नी करायचं ठरवलंय. बघूयात आता कसं होतंय पॉसिबल. आता आम्ही गुजरात बॉर्डर क्रॉस केलेली आहे आणि पोलीस रेग्युलर चेकिंग करत आहेत की गाडीत काय आहे वगैरे. तर MH 15 ची गाडी दिसल्याने गाडी थांबवली पोलिसांनी, थोडंफार चेकअप केलं गाडीमध्ये डिक्कीत काय सामान आहे वगैरे आणि आता तिथून आम्ही पुढे निघालो आहे. तर आता सापुतारा लागला आहे. तुम्ही बघू शकता व्ह्यू, सापुतारा एक नंबर आहे. सापुतारा आम्ही पोहोचलो आहे. किती वेळात? 2 तासात आम्ही सापुतारा बॉर्डरला पोहोचलो आहे. इथून पुढे जातो हे शिल्पी हॉटेल. तर आता 2 तासात सापुतारा क्रॉस केल्यानंतर आता लागलेला आहे सापुताराचा घाट. सापुतारा सुरत मध्ये जो घाट आहे तो घाट लागलेला आहे आणि अतिशय सावकाश आम्ही ड्रायव्हिंग करतोय. 9 वाजलेले आणि खूप जास्त भूक लागलेली आहे. तर आम्ही जेवायला थांब. जेवणामध्ये आहे बटाट्याची भाजी, कांदा आणि जिथे आम्ही जेवायला थांबलो तिथून आम्ही फक्त दाल आणि राईस घेतला आहे. तर अशा प्रकारे आमचं जेवण झालं आहे. मस्त ताणून जेवण झाल्यानंतर मी आता मस्त भूक घेणार आहे गाडीमध्ये. तर पहाटे 5 वाजता आम्ही अहमदाबाद येथे पोहोचलो आणि मातृगया हे ठिकाण आहे अहमदाबादमध्ये, तिथे जाण्याचं ठरवलं. तिथे आम्ही फक्त दर्शन करून पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार होतो. तर इथे सुंदर अशा पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. मंदिरात सगळ्यांची आवरासावर चालू होती, काहींची पूजा चालू होती. तर आम्ही दर्शन घेतलं मंदिराचं, हातपाय वगैरे धुतले आणि आम्ही पुढच्या प्रवासाला आमच्या सुरुवात केली. मातृगया या ठिकाणी थोडासा हॉल्ट घेतल्यानंतर, ब्रेक घेतल्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. तर आता पुढे लागणार होतं आम्हाला साचोर, त्यानंतर बाडमेर आणि त्यानंतर जैसलमेर. तर आता वाजलेले आहे 7:00 आणि आम्ही जात आहोत जैसलमेरच्या दिशेने. हा साचोरकडे जाणारा रस्ता आहे. आता आम्हाला खूप जास्त प्रचंड भूक लागलेली आहे
आणि आम्ही हॉटेल शोधतोय पण रस्त्यावरती काहीच दिसत नाहीये. तर बघूयात समोर काही नाश्ता वगैरे मिळतोय का ते. या ठिकाणावरून बाडमेर 151 किलोमीटरवर आहे आणि जैसलमेर साधारणतः अजून 300 किलोमीटर. तर 300 किलोमीटरचा रस्ता आम्हाला पार करायचा आहे. आता आम्ही साचूर नावाच्या गावात पोचलेलो आहोत आणि या गावामधून जात असताना खूप प्रचंड ट्रॅफिक आम्हाला लागली आहे. मोठमोठ्या ट्रक्स आहेत. अजून जैसलमेर तुम्हाला दिसतंय 287 किलोमीटर दाखवत आहे, म्हणजे जवळजवळ आम्हाला 5 तास लागणार आहेत अजून जैसलमेर. आणि आता वाजलेले आहेत 10, म्हणजे आम्ही 3-4 वाजेपर्यंत जैसलमेर पोचायला हवं. लेट्स गो. अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही कधी पोहोचू आम्हाला माहिती नाहीये, त्यामुळे आम्ही डायरेक्ट जेवणच करायचं ठरवलं. तर शेव टमाटरची भाजी आणि पोळ्या आम्ही मागवल्या आणि छान चव होती. आईचा उपवास होता, सुतीने काहीच खाल्लं नाही आणि आम्ही सगळे जेवण करतोय. जेवण झाल्यानंतर आम्ही पुढची जर्नी आमची स्टार्ट करतो. या हॉटेलमध्ये आता आम्ही जेवण केलेलं आहे, हॉटेल भाग्योदय. आणि आता आम्ही जातोय नेक्स्ट जर्नीला. पोट भरून जेवण झाल्यानंतर आम्ही पुढे जैसलमेरच्या प्रवासाला सुरुवात केली. तर सांचोर नंतर येणार होता बाडमेर आणि त्याच्यानंतर येणार होता जैसलमेर. तर अजून 4 तास 9 मिनिटं दाखवत आहे आणि सकाळचे 11 वाजलेले आहेत. तर आता पप्पांनी गाडी चालवायला घेतली आहे आणि शुभम मागे बसला आहे, तो थकला आहे जरा. रात्रीपासून तोच गाडी चालवत होता आणि आता आम्ही पुढे निघालोय. फायनली वाट बघत बघत दुपारच्या 1 वाजता बाडमेरला आम्ही येऊन पोचलो. बाडमेरची कचोरी खूप फेमस आहे पण आमचं जेवण पोट भरून झालेलं आहे, त्यामुळे आम्ही ती कचोरी खाण्याचं टाळतोय आणि आता पुढे जातोय. तर 1 वाजता बाडमेर म्हणजे जवळजवळ 2 तासामध्ये, 2 ते 2.5 तासामध्ये आम्ही जैसलमेरला पोचायला हवं. बाडमेर ते जैसलमेर रस्ता खूप चांगला आहे, हायवे आहे, परंतु साचोर ते बाडमेर रस्ता खराब असल्याने आम्हाला बराच वेळ लागला आणि फायनली दुपारी 1 वाजता आम्ही बाडमेरला पोचलो. जैसलमेरला आम्ही पोचलो आहे. दुपारचे 3 वाजलेले आहे आणि समोर तुम्हाला किल्ला दिसत असेल. गडीसर लेक पासून आम्ही आता हा टर्न घेतलाय. आता घरी पोचल्या सामान शिफ्टिंगचं आम्हाला काम करायचंय. घरी गेल्यानंतर सामान शिफ्टिंग करायची आहे. सो आम्ही आता सामान शिफ्टिंग करतो. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. स्टे ट्यून. असा आमचा प्रवास सुखकर झालेला आहे.